नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की 24 ब्लेडचा आपण रोटावेटर जोडलेला आहे ट्रॅक्टरला आणि आपण त्याचं मायलेज काढायचं आहे. आपल्याला किती डिझेलची खपत होते एका तासामध्ये ते आपण आज पाहणार आहोत. आता हा आहे आपला कुबोटा 24 एच पीचा ट्रॅक्टर आहे, 3 सिलेंडरचा ट्रॅक्टर आहे, 4 व्हील ड्राईव्हमध्ये. त्याच्यानंतर आपला हा जो रोटर आहे हा रोटो किंग या कंपनीचा रोटर आहे, 24 ब्लेडचा आहे आणि 4 फुटाचा रोटर आहे. तर आज आपण याची टेस्ट घेणार आहोत की हे जी आता तुम्ही जमीनही पाहू शकता, कडक जमिनीमध्ये काय मायलेज देतो, किती डिझेलची खपत होते. आपण त्याची 5 मिनिटाची टेस्ट करणार आहोत. 5 मिनिटामध्ये जेवढं डिझेल उचलेल त्यानुसार आपण एका तासाचा अंदाज काढू शकतो. हे आता तुम्ही पाहू शकता, आपण डिझेलची टाकी 23 लिटरची डिझेलची टाकी आहे याची, तर ती टाकी आपण फुल केलेली आहे. ही जी जाळी आहे डिझेलचं फिल्टर जाळी आहे, त्या जाळीच्या याच्यापर्यंत आपण भरलेलं आहे व्हाईट कलरची सफेद कलरची, त्यापर्यंत डिझेलची टाकी फुल केलेली आहे. आणि आता आपण 5 मिनिटाची टेस्ट करणार आहोत. तर आपण पाहू पण शकता की जमीन चिखल्या जमीन चिखल्या पकडत आहे, थोडीशी वल्ली आहे. आता आपण 10 मिनटं 4 फुटी 24 ब्लेडचा रोटर चालवलेला आहे, 24 HP आपल्या कुबोटा आहे, याच्यावरती आपण 10 मिनटं रोटर चालवल्यानंतर आता किती डिझेल बसते, याच्यामध्ये किती डिझेल खपत झालेली आहे. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे टाकी आपण फुल केलेली होती आणि आता आपण ह्या 150 ml तुम्ही पाहू शकता, 150 ml झाकणाद्वारे आपण किती डिझेल खर्च होते बरोबर बसतं आहे त्याच्यामध्ये, त्याचं माप काढूया. हे आपण आता 150 ml भरून घेत आहोत. हे तुम्ही पाहू शकता 150 ml आपण भरलेलं आहे. पुन्हा आपण 150 ml भरून घेत आहोत. जवळपास 300 ml आतापर्यंत आपण डिझेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, अजूनही थोडं लागणार आहे. पुन्हा आपण 150 ml भरून घेत आहोत. आता याच्यापैकी पाहूया किती बसतंय ते. हे सुद्धा 150 म्हणजे जवळपास आतापर्यंत 450 ml झालेलं आहे डिझेल. शेवटी आपण आता 100 ml भरून घेतलेलं आहे. पाहू शकता आता डिझेलची
टाकीची लेवल आपण पूर्वीप्रमाणे सेट केलेली आहे। आता आपण 150 ml तुम्ही पाहू शकता 150 ml आपण तीन झाकणं टाकलेले आहेत, म्हणजे 450 ml आत्तापर्यंत टाकलेलं आहे। आणि आता आपण 100 ml भरून घेतलं होतं, त्याच्यापैकी 50 ml टाकून आपण टाकी पुन्हा पूर्ववत फुल केलेली आहे। तुम्ही पाहू शकता टाकी फुल झालेली आहे आणि याच्यामध्ये 50 ml म्हणजे 100 पासून 50 ml 50 ml आपण याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे। याचा अर्थ 10 मिनटामध्ये 500 ml ची डिझेल खपत केलेली आहे रोटरला। आपण रोटर पाहिलेला आहे, 4 फुटाचा रोटर आहे, 24 ब्लेडचा रोटर आहे आणि जमीन बी अतिशय मजबूत पद्धतीची आहे, कडक जमीन आहे। त्याच्यामध्ये आपण 10 मिनटाची टेस्ट घेतलेली आहे आणि त्या 10 मिनटामध्ये जवळपास 1/2 लिटर डिझेल खर्च झालेला आहे। याप्रमाणे जर आपण हिशोब केला तर तासाला 3 लिटर एवढी डिझेलची खपत होणार आहे। हे बी डिझेलचं मायलेज हे ट्रॅक्टरच्या कंडिशननुसार, ट्रॅक्टर जुना आहे नवीन आहे, इंजिनची कंडिशन कशी आहे, किती वापरलेलं आहे याच्यावरती अवलंबून असणार आहे। तरी आता आपण आपल्या ट्रॅक्टरसाठी मायलेज पाहिलेलं आहे तर ते रोटरसाठी ताशी 3 लिटर ह्या पद्धतीचं डिझेल खपत होणार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा। धन्यवाद।